कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलाला होमगार्डशी मोठी मदत होत असते, मात्र याच होमगार्ड्सना कोरोनाच्या काळात गरज असतानाही मानधनाभावी ड्युटी लावणं बंद केलं गेलंय. याशिवाय महिनाभर काम करून घेतलं गेलेलं नाहीये. पोलीस दलाला जेव्हा जेव्हा अतिरिक्त गरज भासते तेव्हा होमगार्ड्सना ड्युटी लावली जाते. नाशिकमध्ये 2300 होमगार्डची नोंद आहे. कोरोनाच्या काळातही हेच होमगार्ड महिनाभर पोलिसांबरोबर काम करत होते, मात्र मानधनाचा निधी नसल्यानं त्यांच्या ड्युटीज 3 मे पासून बंद करण्यात आल्या. महिनाभर जे काम केलं त्याचा मोबदलाही दिलेला नाही. तुम्ही बंदोबस्त भले काढून घ्या, आम्हाला पैसेही नाही नका देऊ, आमचं काही अडचण नाही. पण जे आमचे सैनिक आज काम करत आहे, होमगार्ड सैनिक, ते देश सेवा म्हणून काम करत आहे इथं. आणि त्याच्यामध्ये ते आता जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आहे का, मी आव्हान देतोय ह्या गोष्टीवर कोरोना बंदोसाठी. पोलीस आयुक्तांचं पण म्हणणं आहे का यांना राहून द्या, पण जेव्हा डीजीचे आदेश येतात महासंरक्षकांचे, त्यांच्या पुढे यांचं पण काही चालत नाही. सध्या पोलिसांवरचा ताण वाढतोय, त्यामुळे पोलिसांनाही होमगार्डच्या मदतीची गरज आहे. क्यू झाल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त मदत झाली. 2 जरी कर्मचारी असले आणि 4-6 एसपीओज असले तर इफेक्टिव्ह नाकाबंदी आम्ही करू शकलो. गरजेनुसार होमगार्ड्स तैनात करू आणि त्यांचं रखडलेलं मानधनही देऊ असं आश्वासन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय. मला असं काही वाटत नाही, मानधनाच्या बाबतीमध्ये काल सुद्धा चर्चा झालेली आहे कॅबिनेटला, आणि जे आहे त्याचे पैसे वगैरे सगळे देण्यात येतील. जिथे जिथे पोलीस कमी पडतील आणि होमगार्डची व्यवस्था लागेल त्या त्या ठिकाणी कलेक्टर जो आहे निश्चितपणे तो निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. सध्या पोलीस दलावर प्रचंड ताण आहे, अशा वेळी होमगार्डची मदत नक्कीच मोलाची ठरू शकते. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, नाशिक.